हे आजच्या काळामध्ये आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आम्ही लिहित असताना खूप परखड लिहितो, मी स्वतःला विद्रोही कवी म्हणून घेतो. मग आपण ज्यावेळेस लिहितो ना, ज्यावेळेस बाबासाहेबांनी काय काय कष्ट खाल्ले, काय काय हालापेष्टा सहन केल्यात, या सर्व तुम्हा समाजाला कळल्या पाहिजेत. आम्ही आजकाल फक्त नावाला जय भीम म्हणतो, पण जय भीम काय आहे आणि बाबासाहेब कोण आहे ते आम्हाला माहीतच नाहीत. ही खूप मोठी आपली शोकांतिका आहे की आपल्याला बाबासाहेबच माहीत नाहीत. जर बाबासाहेब माहीत राहिले असते तर मग आम्ही हे तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर इकडले उंबरे झिजवले नसते. कारण आमच्या बापानं सांगितलं, 22 प्रतिज्ञा दिली आणि पहिल्या 3 प्रतिज्ञामध्ये सांगितलं, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. आम्ही उलटं केलं, मी ब्रह्मा महेश विष्णू ह्यालाच देव मानणार. बाबासाहेबांना सांगितलं ऐकायचं नाही, कारण बाबासाहेबच कळले नाहीत ना. बाबासाहेब कळल्यानंतर तुम्ही बाबासाहेबाला ओळखणार आहात. आणि बाबासाहेब सांगायचं कोणीतरी सांगितलं पाहिजे. आमच्याकडून पैसे घेणाऱ्या लोकांनी काय सांगितलं जे आम्हाला बरं वाटते ते सांगितलं, म्हणजे माझा विरोध होऊ नये, मला कोणी धोंडा मारू नये, या बाबतीचा विचार करून त्या लोकांनी सांगितलं. पण आपल्याला बाबासाहेब सांगताना मार देखील खावं लागेल, कारण बाबासाहेब पचणारे नाहीत कुणालाच. बाबासाहेब सदासदी पचणारे नाहीतच, कारण बाबासाहेबाचे विचार इथल्या ह्या मनोवधी व्यवस्थेच्या छातडात लाथा घालणारे विचार आहेत. आणि ते कसे सहन होतील दुसऱ्यांना? मग हे लोक सांगतात बाबासाहेब असे आहेत, बाबासाहेब तसे आहेत, बाबासाहेब महाराजचे आहेत. आता लई लोकांनी सांगितलं बाबासाहेब महाराजचे आहेत. मी त्या लोकांना सांगतो, बाबासाहेब महाराजचे आहेत तुम्ही असं म्हणता, मग आम्ही बुद्ध घेतला, तुम्ही बुद्ध महाराज केले. बुद्ध महाराज होते का? तथागत गौतम बुद्ध क्षत्रिय कुळातले एक राजकुमार राजा होते. मग बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला, तुम्ही बुद्धाला बी महार केलं. आता उद्या आम्ही छत्रपती शाहू महाराज स्वीकारणार आहोत, मग त्यांना पण तुम्ही महाराज म्हणा. आज जो माळी समाज महात्मा फुले आमचा म्हणतो, कुणीच माळत नाही, पण आपल्या बौद्ध समाजाच्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये महात्मा फुलेचा फोटो आहे. मग महात्मा फुले आम्ही आमचे म्हणले, मग तुम्ही त्यांना महाराज म्हणणार का? छत्रपती शाहू महाराजचा मोठा लट पुतळा आमच्या सुरोजी साहेबाच्या घरात आहे, मी आत्ता बघितला. राहुल सुरोजी साहेबाच्या घरामध्ये छत्रपती शिवरायांचा एवढा मोठा पुतळा आहे. मग आता छत्रपती शिवराय महाराज झाले का? बाबासाहेबाला कुंठित करायचं काम केलं, छत्रपती शिवाजी महाराजाला मराठ्याचा म्हणून कुंठित करायचं काम केलं, महात्मा फुलेंना माळ्याचा म्हणून कुंठित करायचं काम केलं, हे इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं केलं. आणि हे कशासाठी केलं? आपल्याला गुलाम बनवण्यासाठी. माझ्या माता मावल्या, माझे भाऊ बांधव आज कित्येक देवाधर्माच्या उंबरटे जाऊन झिजवतात, तिथे नवसं करतात. बाबांनो तुम्हाला माहीत असावं, तुम्ही जर नवसं करून जर मोठे झाले असते तर तुमच्या लेकराला पहिलीपासून 10वीपर्यंत शिक्षाशाळेमध्ये शिक्षणाला घालायची गरजच पडली नसती. गरज पडली असती का? आज जर तुम्ही जर असं नवसं करून देवाच्या पूजा करून जर तुम्हाला नोकऱ्या लागल्या असत्या तर एवढे लाख लाख दोन दोन लाख रुपये डोनेशन सुद्धा द्यावे लागत नसते. आम्हाला मूर्खात काढलं गेलं. माझ्या कविता आहेत, मी कविता लिहितो, मी माझ्या कविता सांगणार आहे, पण दोन गोष्टी तुमच्यासोबत मी मला बोलावं लागतील, कारण ते मला बोलायचं आहे. कवितेमधून मी तेच मांडतो आणि बोलत असताना पण तेच मांडतो. आता बघा, माय मला म्हणायचं आहे, माझं पोरग मला डॉक्टर करायचं आहे. माझ्या पोराला डॉक्टर करायचं मग मला 50 लाख रुपये लागतील सहजासहजी. तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत, पण तुम्ही एका ब्राह्मणाच्या पोराला फुकटमध्ये डॉक्टर करून देता. कोण देते? तुम्ही देता. एखादं मंदिर असतंय, त्या मंदिरामध्ये दानपेटी असते, दानपेटीमध्ये पैसा तुम्ही कष्ट करता, एक एक रुपया गोळा करता, खुरपून टुरपून आणता, 500-1000 रुपये त्या मंदिराच्या दानपेटीमध्ये नेऊन टाकता. ते पैसे कोण घेते? त्या मंदिराचा पुजारी घेतो. आणि ते पुजारी घेऊन पैसे काय ते देवाचं मंदिर बांधते का? नाही. त्यानं त्याच्या लेकराबाळाचं कल्याण बघतं. पैसा काढतंय, त्याच्या पोराला 50 लाख लागायचं की 60 लाख रुपये डोनेशन भरतंय, डॉक्टर करतंय, आणि तुमचं लेकरू इकडं मरतंय मिस्टरमध्ये मिस्टरच्या खाली. मग त्याच्या लेकरा डॉक्टर करायसाठी काम कोण कराले? तुम्ही. तुम्ही काम करता त्याच्या लेकरा डॉक्टर करायसाठी, पण तुमच्या लेकरा डॉक्टर करायसाठी कोण काम करते का? तर तुमच्या लेकरा डॉक्टर काम करायसाठी काम माझ्या बापाने केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहून ठेवले आणि त्याच्यामध्ये आरक्षण दिले, म्हणून तुमचे लेकरं डॉक्टर फुलेत. तर बाबासाहेब जन्म नसते, तुमचे लेकरं डॉक्टर बी झाले नसते, साधा शिपाई झाले नसते. होऊ शकले असते का शिपाई? होऊ जे नसते माया, आपल्या महारामांगाची तर लय बेकार कथा होती. चांभाराची महारामांगाची आम्हाला नवा कपडा लिहू देत नव्हते आमच्या अंगा. नवीन कपडा घेतला तर त्याला मातीत मुसळून घुसळून मग ती घाण करूनच हमी लिहावं अशी प्रथा होती. आणि हा कायदा होता आणि हाच धर्म होता, आणि त्याच धर्माच्या विरोधामध्ये हमी लिहित आहो. तुमचा धर्म जर माणसाला माणूस म्हणत नाही तर तो धर्म आम्हाला कशाला पाहिजे? मग
मग बाबासाहेबांनी 1956 तो धर्म सोडला आणि तुम्ही अजून तोच धर्म धरून बसलाय. मग बाबासाहेब हुशार की तुम्ही? तुम्ही सगळे बाबासाहेबांपेक्षा हुशार आहात. बाबासाहेबांनी 1956 सांगितलं, ही सगळी मागेली दलंदरी काढून टाका आणि धम्मात या, बौद्ध धम्मात या. आणि बौद्ध धम्मात आल्यानंतर काय करा? प्रज्ञाशील करुणा. प्रज्ञा म्हणजे शिक्षण घ्या, शील म्हणजे इज्जतीनं राहा, आणि करुणा म्हणजे एकमेकाची साथ द्या, एकमेकावर प्रेम करा, एकासोबत एकमेकासोबत राहा. आम्ही ती दिलो सोडून, आम्ही काय करालो? कुठला बुवा, कुठला बाबा, काय कुठले कुठले देवळं, किती आमच्या घरामध्ये दमन आहे त्यांचा, हे सगळं आम्ही घेतलं. ते सुकुमार कांबळे सर आहेत कोल्हापूरचे मातंग समाजाचे, त्यांचं एक भाषण खूप गाजलेलं आहे यूट्यूबवर, तुम्ही बघा. म्हणले त्यांनी, त्यांच्या समाजाला सांगतात मातंग समाजाला, की महारानं देवारं पोत्यात भरलं निहून नदीला टाकलं. पण महारानं पोत्यात कुठल्या भरले? किती महाराने पोत्या देवारे भरले? जे काही लोक होते ज्यांनी देवारे निहून टाकले माहीत, त्यांच्या आज 2-2 मजली माड्या आहेत. आणि ज्यांच्या घरात देवारे आहेत त्याच्या घरात त्याला दरवाजा लावायला दार नाही, अशी कंडिशन आहे. कारण देवा धर्माच्या नादाला लागून आमची बरबाद झाली आहे. आणि आम्हाला हीच कळणार झाले की बाबा आमचं कोण करणार कल्याण? बाबासाहेबांनं. आता सगळ्यात महत्त्वाचं, बाबासाहेब कोण होते? कोण होते बाबासाहेब? बाबासाहेबाच्या बापाने त्याला शाळा शिकवली, बाबासाहेब बॅरिस्टर झाले, बाबासाहेब इंग्लंडला गेले शिकायला, इंग्लंडमध्ये वकील झाले. बाबासाहेबाला बायको होती का? नाही. बाबासाहेबाला पत्नी होत्या, पण बाबासाहेब इंग्लंडला गेले. मग इंग्लंडला गेल्यावर भारतामधली कंडिशन काय होती त्यावेळेस? भारतामध्ये बाबासाहेबाला कोण शिवून घेत नव्हतं, पण इंग्लंडमध्ये बाबासाहेबाला असं स्टेजवर बसवायचे लोक, स्टेजवर बसवायचे लोक, बाबासाहेबाच्या बाजूला बाबासाहेबाचं कौतुक करायचे, किती हुशार माणूस आहे हा म्हणून इंग्लंडमध्ये कौतुक करायचे. पण आपल्या देशामध्ये बाबासाहेबाला फायली फेकून द्यायचे. मग बाबासाहेबाला वाटलं नाही का आपण इंग्लंडमध्येच राहावं म्हणून? एवढा मान सन्मान, एवढी मला इज्जत मिळते, मग मी इंग्लंडमध्ये राहिलो तर माझी बायको लेकरं सुखात राहतील, बाबासाहेबाला वाटलं तर का? नाही. मग तेवढं चांगलं सोडून बाबासाहेब परत ह्या गटारीत का आले? का आले बाबासाहेब भारतामध्ये? कारण बाबासाहेबाला स्वतःचं बघायचं नव्हतं माय, तुमच्या आमच्या लेकरायचं बघायचं होतं. आणि तुमच्या आमच्या लेकराला ह्या गटारीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेब परत ह्या गटारीत आले आणि आपल्याला बाहेर काढून 1956 बौद्ध धम्म दिला, स्वच्छ केला आपल्याला. आणि आपल्याला त्यावेळेस आपल्याला बौद्ध धम्म दिला, आपण काय केलो? पुन्हा त्याच गटारीत पडलो, उड्या मारलो डुकरासारख्या. कुठला देव तुम्हाला प्रसन्न झालाय? कुठला देव? अरे बाबासाहेब जन्माच्या अगोदर तुम्हाला कुठल्या देवळा देऊ देत नव्हते, देवळाची पायरी जोडू देत नव्हते. आणि आज हे लोक का भेटतात माहिती आहे का तुम्हाला? देवळामध्ये येऊ देतात किंवा कुठल्या देवळात गेल्यानंतर तुमच्या देऊळ का पाठत नाही? का पाठत नाही देऊळ? देऊळ ह्याच्यामुळे पाठत नाही की बापाचा कायदा निब्बर आहे. एखाद्याच्या हाताला जरून जर मंदिराच्या बाहेर काढलं तर 2 मिनिटांमध्ये अट्रॉसिटी करून त्या अख्खं मंदिराची कमिटी जेलमध्ये घालते, म्हणून त्यांनी भेटत. तुम्हाला भेटत का लोक? तुम्हाला मारा मांगायला भेट नाहीत, बाबासाहेबाच्या कायद्याला भेटत. आणि मग तुमचा रुबाब चलतो बाहेर इकडं, हे काय इस्टरचे कपडे काय, ही काही रुबाब चलतोय ती बाबासाहेबामुळे चलतोय. तुमच्यामुळं तुमचा रुबाब नाही, ही पक्कड डोक्यात घ्या. तुमचा रुबाब तुमच्या कमाईमुळं नाही, तुम्ही इंजिनियर बी झालो, डॉक्टर बी झालो, मास्टर बी झालो, काय बी झालो, तर ही बाबासाहेबाची पुण्य आहे. आणि ही इसरला आम्ही सगळेजण, आणि शहाणपणा आम्ही सांगला सगळ्याला, ही मला सगळं कळतंय, मला माह्याने भेटलंय, माझ्या कष्टाने भेटलंय, मी लय काम करतो, 24 तास काम करतो. अरे भाऊ खरं आहे, तू 24 तास काम करतोय, पण तुला 24 तास काम करून पैसे कमवायची जी मुभा भेटली ना परवानगी, ती माझ्या बापाने दिली, बाबासाहेबांनी दिली तुम्हाला परवानगी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, कसं आहे बघा, ह्या लोकांनी संत ज्ञानेश्वराला सोडलं नाही. संत ज्ञानेश्वराचा बाप, त्यांनी एक छोटीशी चूक केली, त्यानं काय केलं, बायको लेकरं असताना संन्यासी झाला, आणि संन्यासी झाल्यावर त्याला कर्मणा झाले म्हणून परत त्याने आपल्या घरात आला, तर यांनी त्याला शूद्र म्हटलं. शूद्र म्हटलं आणि काय केलं? शूद्र म्हणून त्याची संपत्ती जप्त केली, त्यांच्या लेकराचा शिक्षणाचा अधिकार काढून टाकला, त्यांच्या लेकरावाला काहीच ठेवलं नाही. मग त्यानं पाया पडलाला, मला असं करू नका, मी चूक केलं, माझ्या लेकरात राह देऊ नका. संत नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराजाचा बाप विठ्ठलपंत कुलकर्णी पाया पडला ह्या ब्राह्मण लोकांच्या, ह्या ब्राह्मणवादी लोकांच्या, तिथल्या धर्मपंडितांच्या. म्हणला मी ब्राह्मण आहे, माझी चूक झाली आहे, मला माफ करा, लेकराला माझ्या माणसात घ्या, मला वाळी करू नका, मला बहिष्कार टाकू नका. तर त्यानं त्याच्या पोराला काय केलं, नाम संत ज्ञानेश्वरला शूद्र केलं.
तुम्ही शूद्र भी नाही माय, तुम्ही अतिशूद्र अस्पृश्य आहो। आपण अस्पृश्य लोक आहो, त्याला शूद्र केलं आणि त्याची सगळी संपत्ती जप्त करून घेतली या लोकांनी त्या काळच्या, आणि त्याला शिकू दिलं नाही, शिक्षण घेऊ दिलं नाही। मग ह्याने ह्या ब्राह्मण लोकांची एवढी मोठी कंडिशन बेकार केली होती। तर बाबासाहेब जर म्हणले तर आपली काय कंडिशन राहिली असती? त्यांनी त्यांच्या एवढ्या एवढ्या चुकीसाठी एवढ्या मोठ्या त्यांना सजा दिल्या, त्यांच्यासाठी त्यांनी संत तुकाराम महाराजाला एवढा त्रास दिला। संत तुकाराम महाराज वाण्याचे होते, वाण्याचे असताना सुद्धा त्यांनी ती वेद वाचले, वेद वाचले म्हणून त्यांना शूद्र म्हणून त्यांच्यावर बहिष्कार केला, आणि वाचून लिहिलं म्हणून त्यांचा मर्डर झाला। एवढं झालं असताना मग त्या मानात त्या सावकाराला, बारागावची सावकारी असणाऱ्या सावकाराचा ह्यांनी भिमोड केला, तुमच्यापाशी का होतं? बाबासाहेब जर म्हणले तर तुम्हाला हातात पेन सुद्धा दौड दिलं नसते। मग आज आम्ही कुणाला बेमान होतोय? आज बेमान कुणाला होतोय? बापाला, बाबासाहेबाला बेमान होतोय। आणि आमच्या घरात पडल्या, आमच्या घरात पडल्या, पडल्या जर आज आज घेऊन तर तुमचं कल्याण होत असेल, तर तुमच्या 17 पिढ्या पडल्या घेऊन गेल्या, त्यांचं कल्याण का झालं नाही? का झालं नाही कल्याण त्यांचं? 17 पिढ्या गेल्या आमच्या पडल्या घेऊन, आमचं कल्याण झालं नाही, आता पडले घेऊन कल्याण होणार आहे का? माय होणार आहे का? आणि जर उद्या बाबासाहेबाचा कायदा बदलला तर पुन्हा आपल्याला 30 दिवसांनी ती लोक, आपण त्यांच्या वाड्यावर जाऊन कामच करावी अपेक्षा आहे सगळ्यांची। इथला जर सरपंच झाला, आता इथं नाही पण काही ठिकाणी बघतोय मी, ही जर सरपंच झाला इतर जातीचा तर त्याला सांगतात जास्त काही शहाणपणा करायचं नाही, जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं, तुला काय सरपंच केला म्हणजे रुबाब जास्त करायचं नाही। परवाच इथे बीड जिल्ह्यामध्ये एका राष्ट्रवादीच्या सरपंचाला मारहाण झाली म्हणून तुम्ही बातमी बघितला, त्यानं शहाणपणा करायचं म्हणलं, तुला तू शहाणपणा करायचं नाही, तुला आम्ही सरपंच केला। बापाचा कायदा असताना देखील आपल्यासोबत एवढा अन्याय होतोय। मग उद्या जर कायदा बदली झाला मग आपलं काय राहणार आहे? आणि आम्ही काय करालो? माय कोणतरी येतंय 500 रुपये देतंय, गपचूप घरात बसतंय, सांगते असं असं कर, झालं त्याला टाकून मतदान मोकळे। आज ह्या देशामध्ये सगळ्यात जास्त जर धोका निर्माण झाला तर संविधानाला धोका निर्माण झाला आहे, आणि ती धोका निर्माण करणारे कोण आहो? तुम्ही आम्हीच। 100, 200, 500 रुपये घेऊन मतदान करणारे लोक असल्यामुळेच ते संविधान धोक्यामध्ये आलं। इमानदारने लोक जर मतदान करायला असते, पैसे न घेता मतदान करायला असते, तर हे भाजपचं सरकार आलं नसतं। पैसे घेतले म्हणून लोक छिन्न झाले म्हणून हे सरकार आलं। आणि आज हे सरकार काय करायले? तर तुमच्या आमच्या सगळ्या लेकरावाच्या सुविधा, शाळा सगळं बंद करायचा प्रयत्न करले।